नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. रावसाहेब. कोण काका? अखंड सौभाग्यवती भव पत्र अष्टपुत्र नको. या की? रावसाहेब कुठे दिसत नाहीत? आहेत ना घरात? हे काय आलं की? कोण तू काका? नमस्कार रावसाहेब. नमस्कार काका. मी छान आहे. काका बरेच दिवसांनी येणं केलं. एक महत्वाचं काम होत. बोला की. आपला तात्या पाटलाचा पोरगा. कोण? नामदेव. हो परत आलाय. बर बर बर. सध्या बेकार आहे. बर. तुरतो माझ्याकडेच राहतोय. हो माहिती आहे की. गाणं बिणं चांगलं म्हणतो म्हणा. हा देवाने गळा दिलाय. मग त्याच्यासाठी चालवतो मी. बर. आपल्या ओळखीनं त्याला कुठतरी. अरे काका कसली काळजी करताय. बॉम्बेच्या फिल्म इंडस्ट्री मध्ये आपला लय वाट आहे. राज कपूर पासून फार राज बब्बर पर्यंत गाण्याचं काम लावून देतो बस. नाही 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 तसलं काम नकोय त्याला. आणि मग एखादी साधी नोकरी लावून द्या म्हणजे झालं. त्याच्या काका हे काम तर आमच्या डाव्या हाताचा मळ आहे. डाव्या हाताचा मळ आणि कापडाची खळ कधीच कमी होणार नाही काका. ऐकलं काका. लक्ष्मीचा आमच्या भरोसाच नाही बघा. काकांचं पहिलं काम करा मग बसेल भरोसा. अगं पण प्रयत्न करणं त्यांचं काम आहे. पण यश देणं न देणं हे परमेश्वराच्या हाती. तुम्ही पण लागला का त्यांच्यासारखं बोलायला. अगं पण पोरी म्हातारपणी तुम्हाला टांग लावली नाही म्हणजे पुरं. चला चला चला. काका कधी पाठवतं नामदेवला आमच्याकडं? उद्याच पाठवून देतो की? उद्या पाठवू ना. घेऊन जातो तालुक्याला. दोन चार ठिकाणी शब्द टाकतो त्यासाठी. फार फार उपकार होतील रावसाहेब. काय का काय आमचं कर्तव्यच आहे. बर मग येऊ. या 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 या. नमस्कार. अहो माझं नाव माहिती नाही का? नाव माहिती आहे पण मग नावाने नाही का हाक मारतायत? का हे सारखं आहो जाहो? नाही तसं नाही पण काही मुलींना त्यांच्या नावानं हाक मारलेला आवडत नाही ना. पण सगळ्यांनीच आहो जाहो म्हटलेलेही नाही आवडत. हो पण आम्हाला कसं कळायचं? आत्ता कळलं ना. आता आधीच कळलं फक्त खात्री करून घेतली. असं का? हो ना. रावसाहेबांच्या बरोबर तालुक्याला चाललं नोकरी शोधण्यासाठी. असं आलेच मी. हे घ्या दही साखर. काय झालं? ते गरम नाहीये ना? काहीतरी येतो मी. वडापाव पुरी भाजी मिसळ बटाटा दोन चार. बस माझ बस रागवलं वाटत. नामदेव तुला एक अगदी आतली गोड सांग. काय? आता पण तुझ्या नोकरीसाठी. हो म्हणजे माझ्या ओळखीच्या लोकांकडे जाणार आहे. तर मोठ्या लोकांचं काय? काय एक तर ते धडवय बी म्हणणार नाही. नाही बी म्हणणार नाही. बघू द्या नंतर करू. एवढी काय घाई आहे? तेव्हा पण नाराज नाही व्हायचं. रावसाहेब तुम्ही असल्यावर मी कशाला काळजी करतोय? काय बारा गावचं पाणी प्यायला मी माणूस आहे म्हणूनच मी तुम्हाला गुरु केलाय. तू काय समंजस आहे म्हणा. तुम्ही शिकवलंय म्हटल्यावर मला राहायलाच पाहिजे. अरे वेटर आता काय नको नको मला. काय साहेब? अरे बिल कुठे? चहा तर घेतलाय. बिल कुठे? आत्ताच दिले की. आहे कुठे? थांबा घेऊन येतो. रावसाहेब तुम्ही ते खिशात ठेवला का? मारीन मुसकडे. चल नामदेव उठ उठ उठ. रावसाहेबांचं काही कळतच नाही बो. नमस्कार चेअरमन साहेब. नमस्कार नमस्कार. बसा. बऱ्याच दिवसाने आमची आठवण झाली. तसंच एक काम होतं म्हणून आलो होतो. मग बोला की आपल्या सेवेला आम्ही हजरच आहोत. हा नामदेव. नमस्कार. अहो बसा ना. हे ओरडतात. नाही अहो बसा हो. तर मी काय म्हणत होतो आपल्या कंपनीमध्ये याला नोकरी लावा. मुलगा अतिशय चांगला आहे.
अरे रे 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 काय झालं जरा उशीर झाला बघा अहो 15 दिवसापूर्वीच जागा भरले पण तुम्ही काय काळजी करू नका माझ्या वशिल्याने कुठेतरी लावीन तुम्ही एक काम करा मी विचारेन ती माहिती यात लिहा चालेल पेन घेऊ का हा घ्या विचारा प्रथम तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता लिहा हो नामदेव नम म्हणून राहणार शिक्षण हो शिक्षण SSC पहिल्याच वेळेला पास आता आवडीचा छंद लिहा छंद म्हणजे अहो तुम्हाला जी गोष्ट करायला आवडते ती लिहा हा हा म्हणजे माझ्या आवडीची गोष्ट मला दुसऱ्यांच्याकडनं पैसे उसने घ्यायला फार आवडतात असं का छान आता आपलं एखादं वैशिष्ट्य आहे तर दुसऱ्यांची उधारी बाकी ठेवणं काय करणार साहेब उत्पन्नाचं दुसरं काही साधनच नाही ना म्हणून चालायचं चालायचं बरं एखाद्या खेळात काही प्रावीण्य मिळवले मिळालं नाही पण दोन खेळामध्ये आपोआपच आलं एक म्हणजे छपाछपी दुसरं धावणं असं का ते कसं काय बुवा त्याच काय साहेब दुसऱ्याकडून पैसे उसने घेणे हा माझा छंद दुसऱ्याची उधारी बाकी ठेवणं हे माझं वैशिष्ट्य त्यामुळे होतं काय एखाद्या माणसाची उधारी घेतली की अशा माणसाच्या दृष्टीस पडणं फार धोक्याचं असतं त्यामुळे मला लपाछपीचा खेळ सारखा खेळावा लागतो आणि समजा चुकून त्याची नजर आपल्यावर पडली तर तिथून पळ काढण्याशिवाय दुसरा मार्गच नसतो त्यामुळे साहेब या दोन्ही खेळात मला आपोआप प्रावीण्य मिळालं उंदीर झाले शाणे म्हणाले मला नोकरी द्या ना आता वा वा राव साहेब अगदी योग्य माणूस नोकरीला आणला साहेब मी आपल्याला नंतर भेटतो पण चला चला पण नोकरी चला चला अरे हो हो तुमचं पेन राहिलं प्रामाणिकपणा नोकरी द्यायची राव साहेब हो ना सकाळपासून किती कामं केली काय रे खायला काय काय वडापाव मिसळपाव भजीपाव काय घेणार दोन चहा सांगा सकाळ सारखे लाजू नको तू असं कर दोन आंबोळी दोन उत्तप्पा दोन मिसळ आणि बाकीचं नंतर सांग रावसाहेब माझ्या खिशात फक्त 5 रुपयेच आहेत माझ्याकडे 2 रुपये असं तुम्हीच खा मी जरा फिरून येतो घाबरतो कशाला काय तिकडेच करायची नाही हो प्लेट ठेवायची जागा जरा दाखवून ठेवा आम्ही दोघं तिकडे असू दे असू दे माणूस एकदा जन्माला येतो तो एकदा संपला पुन्हा खाणं नाही लक्षात ठेव पोरा 2 लशी घेऊन रे लशी मला नको मला नको नको म्हणतो 1 लशी आण चल सोळा रुपये रावसाहेब डिश बहुतेक मला धुवायला लागणार इकडं इकडं नामदेव तू आलाय बघ चल थँक्यू इकडं नाही इकडं सरकार आज लई काळजी दिसताय सा बाजीरावच टपाल आले यायला औंढा बी पोरग परिषद गटक देव जाणे याच शिक्षण कव्हा पूर्ण होते आता त्यांचं शिक्षण काय घेऊन बसलाय सा त्यासनी माघारी बोलवा घराकडे माघारी माघारी बोलवून काय करू पंचकल्याणी बाळ आहे ते आहो तुमचंच पोरग आहे ते आहो घरला आल्यावर हळूहळू तुमचा बोजा कमी करायला त्यासनी कामाला लावाय सरकार सरकार अहो राजकारणात आणि सिनेमा धंद्यात बी हेच चाललंय बघा बापाची गादी पोरांना चालवायची बापाची गादी ते बी खरंच आहे तिकडं बोलून घेतला तरी खर्चही वाचेल पण काय रे मघाशी तर दाढी करून गेलास पुन्हा कशाला आलाय अगोदर बक्षिशी द्या सरकार मग सांगतो आधी सांग तरी खरं
सरकार बकुळा बारीक येऊन झेलेवाडी लालिया खरं म्हणतेस की काय सर आहो आता तिथन चालू की तिची दाढी करू तिची नव्हो त्या नाशाची सरकार सरकार बकुळा लई आठवण खाते हो तुमची तिला जाऊन सांगू का आज रात्रीला येतायचं म्हणून सांग सांग